महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे वातावरण कलुषित झालेलं आहे, पण त्यातही आशेचा दीप तेवत ठेवायचं काम अनेक संस्था आणि व्यक्ती आपापल्या परीने करत आहेत. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचं. या संस्थेनं भोसला मिलिटरी स्कूल इथे मुलींसाठी निवासी सैनिक शाळा सुरू केली आहे. या शाळेत आता मुलांच्या बरोबरीने मुलींनीही सैनिकी प्रशिक्षण दिलं जात आहे. पाहूया एक रिपोर्ट. पंचाहत्तर वर्षाहून अधिक गौरवशाली परंपरा असलेलं नाशिकचं भोसला मिलिटरी स्कूल. फक्त मुलांसाठीच सैनिकी प्रशिक्षणाची सोय असलेल्या या संस्थेनं आता काळाची पावलं ओळखून मुलींसाठी देखील सैनिकी प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. तो अब सोसायटीने रिलाइज किया की गर्ल्स को क्यों पीछे छोड़ा जाए, हर फील्ड में आगे जा रही हैं, बराबर हैं, सारी काबिलियत उनमें है. देश की ताकत का 50% हिस्सा गर्ल्स हैं, तो उनको भी बराबर का अवसर मिलना चाहिए अपने आप को विकसित करने का और अपनी क्षमता के थ्रू देश को भी विकसित करने का. इसलिए निर्णय लिया गया कि गर्ल्स का स्कूल भी खोला जाए. सकाळी 7 ते 1:30 चालणाऱ्या या शाळेत सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास खास सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं आणि इथली एका वर्षाची फी आहे 80,100 रुपये. त्यामध्ये हॉर्स रायडिंग, योगा, जिमनॅस्टिक, बॉक्सिंग, सेल्फ डिफेन्समध्ये जुडो आणि कराटे आणि त्याचप्रमाणे बाकी स्विमिंग, व्हॉलीबॉल सगळे गेम्स त्यांना शिकवले जातात. एकदा या शाळेत प्रवेश घेतला की विद्यार्थिनींच्या राहण्याचा, जेवणाचा, गणवेशाचा तसंच दैनंदिन खर्च देखील ही शाळाच करते. सध्या या शाळेत 8 चिमुरड्या शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या छोट्या डोळ्यात स्वप्न मात्र मोठाली आहेत. कुणाला कलेक्टर व्हायचंय तर कुणाला मिलिटरी ऑफिसर. मला इथे मिलिटरी ऑफिसर बनायचं आहे, त्यामुळे इथे मिलिटरी ट्रेनिंग भेटतं, त्यामुळे मी इथे आली आहे. मे को बडे ओके इंजिनियर बनना है. मैं भोसला मिलिटरी स्कूल में पढ़ने आई हूँ और मिलिट्री ऑफिस बनने आई हूँ. मला मोठेपणी डॉक्टर बनायचं आहे. इथे मिलिटरीची ट्रेनिंग चांगली भेटते म्हणून मी इथे, माझा भाऊ कॅम्पला आलेला म्हणून मी इथे, चांगली शिक्षण स्कूल मध्ये सगळं चांगलं आहे म्हणून मी स्कूलमध्ये आले. सैनिकी शिक्षण घेतलेली व्यक्ती वेळप्रसंगी स्वतःचा तसंच इतरांचा देखील संकटापासून बचाव करू शकते. त्यामुळेच आजच्या या चिमुकल्या उद्याच्या भारतातील निर्भय नागरिक म्हणून मानानं जगू शकतात. सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक.